नमस्कार, मी सूर्यकांत भारतीय देशोन्नती डिजिटल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत करतो. महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुका 20 तारखेला संपूर्णपणे आटोपल्या आणि देशाला नवीन संसद ही आता 4 जूनला निकाल लागल्यानंतर सगळ्यांना मिळणार आहे. पण तत्पूर्वी प्रत्येक मतदारसंघाचं आपापलं एक विश्लेषण असलं पाहिजे, म्हणून देशोन्नती डिजिटल मीडिया त्याच्या संदर्भात आपलं एक विश्लेषणात्मक आपला एक कार्यक्रम करते. त्यानिमित्ताने तुम्हा सगळ्यांच्या समोर आपण येत आहोत अकोला लोकसभा मतदारसंघाचं एक विश्लेषण घेऊन. खरं म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये आपण 1952 ते 2024 या कालावधीचा विचार जर केला तर अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये समाजातील सर्व घटकांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे एक जातीनिहाय जरी आपण विचार जर केला, समाजाचा जर विचार जर केला, तर त्याच्यामध्ये आपल्याला मराठा समाजाने प्रतिनिधित्व केलेलं आपल्याला दिसतं, ओबीसी समाजाने प्रतिनिधित्व केलेलं आपल्याला दिसलं, दलित समाजाने प्रतिनिधित्व आपल्याला केलेलं दिसलं आणि ब्राह्मण समाजाने सुद्धा प्रतिनिधित्व आपल्याला केलेलं आपल्याला दिसून येतं. एका अर्थाने आपण जर विचार जर केला तर महाराष्ट्राची जी एक पुरोगामी परंपरा आहे त्या पुरोगामी परंपरेमध्ये अकोला मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने एक त्याच्या प्रकारे काय म्हणतात त्याला की मिसाल, अशा पद्धतीचा त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे विचार जर केला तर काय, एक या 72 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे 1952 ते 2024 या काळामध्ये 10 व्यक्ती खासदार म्हणून ज्याच्या अकोला मतदारसंघामध्ये झालेल्या आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये विचार जर केला तर गोपाळराव खेडकर आहेत, लक्ष्मणराव भटकर आहेत, टी एस पाटील आहेत. मुस्लिम समाजाने सुद्धा अकोला लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दोन लोकांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मोहम्मद मोहबुल हक, के एम असगर हुसेन असे 2 मुस्लिम व्यक्तींनी या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आपल्याला दिसून येतं. वसंतराव साठे ब्राह्मण समाजाचे सगळ्यांना माहितच आहेत, एक धुरंधर काँग्रेसचे राजकारणी होते. केवळ देशामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एक अभ्यासू नेता म्हणून वसंतराव साठेंची ख्याती होती. त्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. मधुसूदन वैराळे जे सगळ्या अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये परिचित आहेत आणि ख्यातनाम खासदार म्हणून त्यांची त्यावेळेस ओळख होती. पांडुरंग फुंडकर यांच्या रूपाने ओबीसी समाजाला नेतृत्व मिळालं. प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून आपण सगळेजण ओळखतो, त्यांनी सुद्धा अकोला लोकसभेचं प्रतिनिधित्व 2 वेळा केलेलं आहे. म्हणजे 1998 आणि 1999 ते 2004 अशा पद्धतीने 6 वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आपल्याला लक्षात येतं. आणि त्याच्यानंतर विद्यमान खासदार संजय धोत्रेंनी यांनी बराच दीर्घकाळ, पण ओव्हरऑल जर लोकसभा अकोला लोकसभा मतदारसंघाचा आपण ज्यावेळी विचार करतो तेव्हा सगळ्यात जास्त नेतृत्व लोकसभा मतदारसंघाचं कुठल्या पक्षाने केलेलं असेल तर ते काँग्रेस पक्षाने केलेलं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे एका अर्थी म्हणजे 1989 पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचा एक छत्री अंमल होता. त्याला सगळ्यात पहिल्यांदा छेद दिला असेल तर ते भाऊसाहेब फुंडकरांच्या रूपाने. म्हणजे आपण फार पूर्वी राजकारणाच्या मध्ये जर आपण इतिहासामध्ये जर आपण जर गेलो तर आपल्या लक्षात असं येतं की म्हणजे 1984 म्हणजे इंदिरा गांधींच्या कार्यकाळानंतर आणि राजीव गांधींचा ज्यावेळेस उदय झाला त्या कार्यकाळामध्ये देशभरामध्ये पूर्ण एक प्रकारचं परिवर्तन झालं. मंडल आयोग त्याच काळामध्ये आलेला आपल्याला दिसलो, राम जन्मभूमीचं आंदोलन त्याचवेळी आपल्याला झालेला दिसतं आणि तिथून अकोला मतदारसंघामध्ये अख्ख्या देशभरामध्ये परिवर्तनाची लाट आली आणि त्याला अकोला मतदारसंघात सुद्धा त्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये आला. आणि भाऊसाहेब फुंडकरांनी जे पूर्वी खामगावचे होते पण अकोला मतदारसंघाचं ज्यांनी जवळपास 9 वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आपल्याला लक्षात येतं, तिथून परिवर्तनाची लाट सुरू झाली. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा एक प्रकारे राजकीय उदय त्याच काळामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आणि काँग्रेसचे जे बालेकिल्ले होते म्हणजे समाजाच्या दृष्टीने विचार जर केला तर एक दलित समाज तत्पूर्वी आपल्याला काँग्रेसच्या सोबत झालेला आपल्याला दिसतो. मराठा समाज हा एका अर्थाने काँग्रेसच्या ज्याची बळकट बाजू ज्याची काँग्रेसची जर म्हटली तर ती एक मराठा समाज काँग्रेसला नेहमी बळकट करण्यात मराठा समाजाने मोठं भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येते. परंतु शिवसेनेचा उदय झाला आणि मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा प्रश्न आला आणि मराठा समाज एका अर्थाने थोडासा
त्याच्यामध्ये विखुरलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची राजकीय घुसळण झाली आणि हळूहळू काँग्रेसकडून ते विरोधी पक्षाकडे, म्हणजे तत्कालीन विरोधी पक्षाकडे आणि आत्ताच्या सत्ताधारी पक्षाकडे हा संपूर्ण प्रतिनिधित्व आपल्याला गेला दिसतो. मधला काळ हा बाळासाहेब आंबेडकरांचा काळ आला, तो खरं म्हणजे ध्रुवीकरणाचा काळ आता. म्हणजे 1996 म्हणजे नरसिंहरावांचं सरकार गेल्यानंतर 1996 ते 1999 हा काळ देशाच्या दृष्टीने, म्हणजे राजकीय देशाच्या परिघाच्या दृष्टीने, राजकीय परिघाच्या दृष्टीने आपण जर विचार जर केला तर ही 3 वर्ष राजकीय मंथनाचे विषय त्यावेळी झाले. त्याच काळामध्ये सगळ्या पक्षांना सोबत घेऊन एक गठबंधन सरकार अशा नावाचं, मिलीजुली सरकार नावाचा एक परिणाम त्यावेळेस आपल्याला दिसून येतो अख्ख्या देशभरामध्ये. महाराष्ट्रामध्ये त्याची सुरुवात झालेली आपल्याला दिसते. त्या काळामध्ये काँग्रेसने सोबत घेऊन, म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना सोबत घेऊन 1998 साली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक 5 खासदार रिपब्लिकन पक्षाचे निवडून आणलेले होते. 99 साली सुद्धा बाळासाहेब आंबेडकर निवडून आले. पण त्याच्यानंतर मात्र बाळासाहेबांना कायम अकोलेकरांनी, म्हणजे अकोला मतदारसंघामध्ये प्रत्येक वेळी पराभवाचा धक्का दिला आणि प्रतिनिधित्व करण्याची त्यांना संधी मिळाली नाही. त्याच्यानंतर संजय धोत्रेंनी तब्बल, म्हणजे संजय धोत्रेंचा जर आपण जर विचार जर केला तर जवळपास 20 वर्ष एक हात एक छत्री अंमल अकोला मतदारसंघावर संजय धोत्रेंनी, म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव करून ते निवडून आलेले होते. एक छत्री अंमल संजय धोत्रेंनी आपल्या अकोला मतदारसंघावर, म्हणजे एका अर्थाने भाजपाने एक छत्री अंमल इथे केलेला आपल्याला दिसून येतो. परंतु ही निवडणूक आत्ताची झाली 2024 ची, ही निवडणूक गेल्या अनेक 3-4 निवडणुकांचा जर आपण जर विचार जर केला तर ती एक वेगळ्या प्रकारची निवडणूक अकोला मतदारसंघामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. अशी चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात आहे. म्हणजे जिथे जिथे विरोधी पक्ष प्रबळ आहे, म्हणजे भाजपाला, म्हणजे सत्ताधारी भाजपाला जिथे जिथे विरोधी पक्ष प्रबळ आहे तिथे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये भाजपाला धक्का बसेल अशा पद्धतीची परिस्थिती, म्हणजे तो महाराष्ट्र असेल, तो तेलंगणा असेल, ओडिसा असेल, बिहार असेल, म्हणजे जिथे प्रादेशिक पक्ष एका अर्थाने मजबूत आहे तिथे तिथे भारतीय जनता पक्षाला मजबूत टक्कर दिल्या जाते की काय, अशा पद्धतीचं संपूर्ण देशभरामध्ये वातावरण आहे. पण जिथे काँग्रेस त्यांच्या अपोजिशन म्हणून जिथे जिथे आहे तिथे तिथे भाजपाला मैदान थोडं सोपं गेलेलं आपल्याला दिसून येते संपूर्ण देशाचा जर आपण जर विचार जर केला. परंतु आता जर आपण जर महाराष्ट्राचा जर विचार जर केला तर यावेळेस महाविकास आघाडी किंवा त्याला दुसरं नाव जर दिलं गेलं तर ती इंडी आघाडी जी आहे, इंडी आघाडी जी आहे, त्या इंडी आघाडीमध्ये एक मोठ्या पद्धतीचा एक ज्याला कसं म्हणतो टक्कर भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या महायुतीला दिलेली आहे ती आपल्याला लक्षात येते. एक आणखी सगळ्यात गोष्ट महत्वाची त्याच्यातली अशी आहे की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फुटली, शरद अजित पवार बाजूला झाले, शिवसेना फुटली, उभाठा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना वेगळी झाली आणि एकनाथ शिंदेची शिवसेना वेगळी झाली. महाराष्ट्रामध्ये दोफाड झालं, म्हणजे एक प्रकारे पक्षांमध्ये असलेलं जी काही युती आणि त्याच्या आतमध्ये असलेला जो एक प्रकारचा ज्याला असं म्हणू समन्वय नावाचा जो प्रकार होता त्या प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी नव्हे तो इतका छेद दिला गेलेला आहे. म्हणजे कधी काळी शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये पुलोत्सव सरकार स्थापन करत असताना त्यावेळेसची जी काही परिस्थिती असेल, म्हणजे त्यावेळेस आम्ही जिवंत जरी असेल तरी राजकारणाच्या दृष्टीने तेवढे आम्ही परिपक्व नव्हतो किंवा तेवढी समजही नव्हती. परंतु आत्ताचा जो आपण सगळ्याचा विचार जर केला ती जी घुसळण आम्ही जर पाहिली तर त्या घुसळणीमध्ये एक प्रकारची महाराष्ट्रातली ही जी 5 वर्ष जी गेली ती महाराष्ट्राची 5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला पसंत लोकांच्या दृष्टीने पसंत पडेल अशी निश्चितच नव्हती असं ठामपणे लोकांशी ज्यावेळी आम्ही चर्चा करतो त्यावेळी ती आम्हाला दिसून येते. त्याचाही परिणाम या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून येईल की काय, असं म्हणतात की सहानुभूती एक प्रकारे शरद पवारांकडे होती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे असं म्हणलं जातं. ती खरी जमिनीवर किती आहे याचा हा निकालामध्ये त्याचा आपल्याला कसे निकाल येतात त्याच्यावर आपल्याला दिसून येईल सहानुभूती नेमकी कोणाकडे आहे. परंतु या दोन्ही पक्षांचा जो विदर्भाच्या राजकारणावर आणि प्रामुख्याने अकोल्याच्या राजकारणावर फारसा परिणाम झालेला असेल असं दिसत नाही. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा एकच मतदारसंघ आणि त्याच्यानंतर रिसोड मतदारसंघाचा जर विचार जर केला तर काँग्रेसकडे असलेला मतदारसंघ, बाकी भाजपाकडे जिंकलेले अकोला लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर विधानसभा क्षेत्र यांच्याकडे प्रतिनिधित्व ते करतात. परंतु या बदललेल्या पार्श्वभूमीमध्ये एक प्रकारे अशी
वदंता होती की यावेळेस भारतीय जनता पक्षाचा जो कॅन्डिडेट आहे म्हणजे संजय धोत्रे, ते आजारी असल्यामुळे त्यांनी निवडणूक लढवली नाही. त्यांच्या मुलाला अनुप धोत्रेंना ही यावेळेसची तिकीट दिलं गेलं. नेहमीप्रमाणे वंचित बहुजन आघाडीकडून बाळासाहेब आंबेडकर उभे राहिले आणि काँग्रेसकडून एक नव्या दमाचा डॉक्टर अभय पाटील म्हणून यावेळेस काँग्रेसने एक नवी खेळी केली आणि ती खेळी यशस्वी होते की काय अशा पद्धतीची परिस्थिती निवडणुकीच्या निकालानंतर आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये ती चर्चेला गेली. आता अशा पार्श्वभूमीवर मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय आहे तर विचार जर केला तर अकोला मतदारसंघामध्ये मतदार फासरा बोलताना दिसून आलेला नाही. म्हणजे इतर ठिकाणी जसा तो बोलका वाटतो, जसं बीडमध्ये तो बोलका वाटतो किंवा मुंबईच्या परिक्षेत्रामध्ये जसा तो बोलका वाटतो, तसा विदर्भाच्या मध्ये अकोला मतदारसंघाचा जर विचार जर केला तर तो फारसा बोलका आहे असं दिसलेलं नाही. त्याच्यामुळे सायकोलॉजी जे आहे, जे प्रकारचं भविष्य सांगतात या मतदारसंघामध्ये काय होईल, ते सुद्धा अचंबित आहेत. नेमकं अकोला मतदारसंघामध्ये काय निकाल लागतील अशा पद्धतीची अकोला मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे. आज आपल्यासोबत या मतदारसंघाचं विश्लेषण करणारा आणि आपली बाजू मांडण्यासाठी म्हणून इथे ज्यांचा मी उल्लेख करतो ते आमचे विजय देशमुख उगवेकर हे जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव आहेत. आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांचा परिचय करून द्यायचा तर ते दोन प्रकारे गेले पाहिजे. एक तर ते सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात आणि पूर्वीपासून म्हणजे ज्याला ते काही एक कट्टर काँग्रेसी असं ज्याला म्हणतात, म्हणजे काँग्रेसची जेव्हा देशभरामध्ये एक प्रकारे वेगळ्या पद्धतीचे वातावरणामध्ये होते, काँग्रेसला कोणी विचारत नव्हतं, अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली होती, त्याही काळामध्ये अत्यंत जिद्दीने काम करणारा माणूस म्हणून विजय पाटील विजय देशमुखांची आम्ही त्यांना बापू म्हणून म्हणतो की त्यांची ओळख आहे आणि ते फार कट्टर आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं योगदान असतं आणि त्यांची दुःखी अख्खी म्हणजे सर्वात उत्तम बाजू कुठली काही असेल तर त्यांचे सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये ते जसा परिचय आहे तसा राजकीय पक्षांमध्ये सुद्धा त्यांचे अत्यंत जवळ सगळ्यांचे स्नेहाचे संबंध आहेत असे आमचे बापू. दुसरीकडे त्यांचे अक्षय जोशी हे भारतीय जनता पक्षाचे विदर्भ प्रांताचे म्हणजे विदर्भ पश्चिम विदर्भाचे सोशल मीडिया प्रमुख आहेत. त्यांचाही जवळचा अभ्यास आहे, तरुण आहेत, युवा आहेत, परंतु आपले मतं परखडपणे मांडतात असा त्यांचा लौकिक आहे. दुसरे आमचे आहेत लोकनाथ काळबे देशोन्नतीमध्ये डिजिटलमध्ये काम करतात आणि आमच्या सगळ्या टीमसोबत ते काम करतात. माझा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा विजय बापूंना आहे. बापू असा आहे की यावर्षी तुम्ही खऱ्या अर्थाने टक्कर दिली भारतीय जनता पक्षाला. 20 वर्षामध्ये टक्कर देणारा कुठला माणूस तुमच्याकडे कॅन्डिडेट नव्हता, तो यावेळीच तुम्ही मात्र मिळवला. काय राहील, कशी राहील परिस्थिती अशी तुम्हाला वाटते? तसा जर मतदारसंघात जर आपण फिरताना लक्षात येते की आमचा विजय हा सुनिश्चित आहे, कारण इथे लढाई अशी झाली असं जवळपास वाटतच नाही. कारण रंजल्या गांजल्या सर्व जिल्ह्यांना केलेला आहे, त्याच्यामुळे उलट भाजपांनी इथे जो नाकर्तेपणा होता त्यामुळे उलट आम्हाला ही निवडणूक फार सोपी गेली. हा, आणि आमचा विजय हा निश्चित आहे. बापूंनी अक्षय बापूंनी ते फार रंजल्या गांजल्यांची सेवा करते काँग्रेस आणि टक्कर मध्ये नव्हते अशा पद्धतीचं त्यांचा विरोधी भाजपा नव्हता अशा पद्धतीचं त्यांचं मत आहे. तुमची काय आतापर्यंत तुम्ही कारण निवडणुकीमध्ये पूर्ण वेळ काम करत होतात, काय तुमची परिस्थिती आहे, काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीचं चित्र असेल? मागील 20 वर्षापासून इथे राज्याचे देशाचे माजी केंद्रीय मंत्री राज्यमंत्री संजू भाऊंच्या नेतृत्वात भाजप काम करते. मागील 20 वर्षात या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम संजू भाऊंच्या माध्यमातून भाजपने केलं आहे. आता विजय सुनिश्चित आहे हे बापू म्हणाले, विजय भाजपचा इथे सुनिश्चित आहे. कारण भाजपनी केलेलं काम हे लोकांना माहिती आहे, लोकांसाठी केलेलं पूर्ण कार्य हे लोकांनी जवळून पाहिलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, स्थानिक नागरिकांचे प्रश्न असतील, विकासाची कामं असतील, यामध्ये भाजप नेहमीच वरचढ राहिलेली आहे. 20 वर्ष जरी भाजपची सत्ता या जिल्ह्यात असली तरी 10 वर्ष जेव्हा तिथे काँग्रेसची सरकार देशात होती तेव्हा या जिल्ह्यात आलेला निधी आणि 2014 भाजपचं सरकार देशात आल्यानंतर या जिल्ह्यात आलेला विकासाचा निधी आणि त्या माध्यमातून विकास हा लोकांनी पाहिलेला आहे. काही ठिकाणी काय म्हणतात त्याला बोलताना आता म्हणतात की आम्ही टक्करमध्ये नव्हतो. पहिली गोष्ट तर यांच्याकडे उमेदवारच नव्हता, त्यांनी उमेदवारच हा
बाहेरचा आणून उमेदवारी इथे दिली आणि म्हणतात आम्ही टक्कर दिली. त्यामुळे पहिली गोष्ट तर विजय भाजपचा सुनिश्चित आहे. आम्ही आमच्या कामावर बोलतो, आमचं काम बोलते, आमच्या कामावर लोकांनी विश्वास ठेवून आणि देशाला पुन्हा 2047 स्वप्न जे मोदीजींनी दिलं आहे त्या मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पनेला साथ देत लोकांनी भाजपला मतदान केलेलं आहे आणि इथे भाजपचा कॅन्डिडेट हा भरघोस मतांनी निवडून येणार आहे. बघा बापू, हे यांचं हे म्हणतात की आम्ही 20 वर्षात काम केलं, असं एखादं ठोक काम त्यांना सांगता येईल का की मी हे 20 वर्षात या भाजप सरकारने हे ठोक काम केलं? तुम्ही काँग्रेसच्या सरकारात तुम्हाला एक जो फायदा झाला तो केव्हीकेचा झालेला आहे. अकोला जिल्ह्याला केव्हीके कृषी विज्ञान केंद्राचा एकच फायदा झालेला आहे अकोला जिल्ह्यात, बाकी तुम्ही उर्वरित त्याच्यात काय केलं? म्हणजे बापू तुमचं असं म्हणणं आहे की काँग्रेसच्या काळामध्ये म्हणजे भाजपच्या खासदाराला मतदार म्हणजे मदत केलेली आहे? मदत केलेली आहे. अच्छा. हो, कारण काँग्रेस कधीही विकास जेव्हा विचार करतो तो एका व्यक्तीचा पक्षाचा करतच नाही, देशाचं भलं कशाचं आहे, सामान्य नागरिकांचं भलं कशाचं आहे, म्हणून ते केव्हीके देण्यात आलेलं आहे. देशाचा विचार करत काँग्रेसनी ते केव्हीके दिलं असं म्हणतात. देशाचा विचार करत असतानाच 2014 आधी असलेल्या UPA सरकारचे घोटाळे सुद्धा काँग्रेसनीच दिले. त्याच घोटाळ्यांना उत्तर देत लोकांनी भाजपला निवडून दिलं. भाजप भरघोस मतांनी 10 वर्ष झाले या देशात सत्तेत आहे. काँग्रेसने या देशाला आणि काँग्रेसने या जिल्ह्याला फक्त भ्रष्टाचार दिलाय, बाकी काहीच दिलेलं नाहीये. 20 वर्षात भाजपने इथे काय केलं? मागच्या 10 वर्षातल्या सत्तेत भाजपने इथे काय केलं? तर भाजपनी इथली MIDC आज इथे म्हणतात विरोधकांनी निवडणुकीच्या काळात विरोधकांनी इथे आरोप केले की इथे रोजगार उपलब्ध नाहीत, इथे MIDC नाही आहे, MIDC चा विकास नाही आहे. 5 फेजची MIDC आहे, 4000 कारखाने MIDC मध्ये वर्किंग कंपन्या आहेत. इथे MIDC तून अकोल्याची दालमिल, अकोल्याच्या दालमिलमधून जी डाळ एक्सपोर्ट होते ती देशातल्या टॉप मोस्ट कंपन्यांमध्ये डाळ आणि देशाच्या बाहेर परदेशात सुद्धा इथली दालमिलमधून डाळ एक्सपोर्ट होते. त्याच्यानंतर इथे जो आपण खातो नमकीन म्हणून पोंगा पंडित, या पोंगा पंडितचे 256 कारखाने आहेत आणि त्यात पोंगा पंडितच्या आकाराचे वेगवेगळे साचे बनवण्याचा कारखाना सुद्धा अकोल्यात आहे. तो अकोल्यातून ते साचे आणि तो बनवलेला माल हा देशात आणि परदेशात बाहेर जातो. यातनं प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या 30,000 लोकांना इथे अकोल्यात रोजगार दिलेला आहे. पार चिखलदाऱ्यापासून ते रिसोड मालेगाव पर्यंतचे लोक या ठिकाणी MIDC मध्ये काम करायला येतात. त्यामुळे असं नाही होऊ शकत की भाजपने इथे काहीच नाही केलं. MIDC च्या विकासासाठी, MIDC त उद्योग उभे राहण्यासाठी जो सकारात्मक विचार संजूभाऊंच्या माध्यमातून इथे उभा राहिला, भाजपच्या कार्यकाळात इथे उभा राहिला, त्याच्यानंतर 2014 नंतर ज्या MIDC त सुरू झालेल्या फॅक्टरीज हे आपण आता पाहू शकतो की इथे मोठ्या प्रमाणात फॅक्टरीज आहेत आणि मोठ्या प्रमाणात रोजगार इथे उपलब्ध आहे. हे 20 वर्ष हे मागच्या 10 वर्षात भाजपच्या सकारात्मक धोरणामुळे झालं. त्याच्यानंतर 2,000 कोटी रुपयांचे नॅशनल हायवेचे मोठे कामं अकोल्यात झाले, अकोला जिल्ह्यात झाले, अकोला लोकसभा मतदारसंघात झाले. त्याच्यानंतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आलं, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला केंद्र आणि सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला. आज तिथल्या OPD सुरू झालेल्या आहेत, तिथल्या हायरिंग प्रोसेसला मान्यता भेटलेली आहे. येणाऱ्या काळात तिथल्या उपयुक्त सगळ्या सुविधा लोकांसाठी सुरू होणार आहेत. हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करणं काय चुकीचं आहे का? ते भाजपने केलंय. एक मिनिट बापू. त्यानंतर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य तो हवामानाचा अंदाज आणि या संदर्भात मिळण्यासाठी सुपर कॉम्प्युटर या देशाचे तंत्रशिक्षण मंत्री असताना मान्य संजूभाऊंनी दिलं. आज त्याच्या माध्यमातून कितीतरी फायदा हा शेतकऱ्यांना होतोय. केव्हीके दिलं म्हणा, केव्हीकेच्या माध्यमातून जो फायदा झालाय तो लोकांचाच फायदा झालाय. तो काँग्रेस सरकारने दिलं लोकांचा फायदा व्हावा म्हणून दिलं असं नसतं. कुठलंही सरकार असलं ते फक्त लोकांच्या फायद्यासाठीच काम करतं. पण काम करत असताना एक केव्हीके द्यायचं आणि सांगायचं आम्ही केव्हीके दिलं. अरे केव्हीके देऊन तुम्ही फायदा केलाच ना, आम्ही नाही म्हणत नाही ना, पण आम्ही मागच्या 10 वर्षात जे काम केलं तेही आम्ही सांगतो ना. माझं म्हणण्याचा उद्देश हाच आहे की काँग्रेसनी जर म्हणते की आम्ही हे दिलं तर दिलं, पण आम्ही सुद्धा हे दिलं हे त्यांना एक्सेप्ट नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की बा ही निवडणूक आमच्यासाठी खूप सोपी आहे, काँग्रेसचा उमेदवारच काँग्रेसचा नव्हता हे त्यांनी मान्य करावं. नाही, हा मोठा आरोप केला आहे बापू यांनी. काँग्रेसचा काँग्रेसला उमेदवारच मिळाला नव्हता त्यावेळी, त्यांनी यांच्याकडूनच घेतलेला भाजपाकडून उमेदवार. तुम्ही एक मला असं मी सांगा, संजूभाऊचे वडील काँग्रेसचे आमदार होते. मग संजूभाऊ तुम्ही आमचे काँग्रेसचे माणसं घेतले हे आम्ही हा आरोप आम्ही करू शकतो. त्यांचे वडील जर आरएसएसचे काम करत होते तर मग संजूभाऊचे वडील काँग्रेसचे आमदार होते. हाच जर मुद्दा तुम्ही इथे म्हणत असाल की आमचा आहे तर मग आम्ही म्हणू ना की संजूभाऊ आमचे आमदार आहेत.
संजूभाऊ सांगायला तुम्ही संजूभाऊ आमच्या म्हणतात आमच्यात कमावली मागच्या 20 वर्षात आम्ही पाहिलं की संजूभाऊ प्रश्नाला उत्तर देत आहे. तुम्ही म्हणत होते की तो उमेदवार आमचा आहे. जर अभय पाटील जर तुमच्या भाजपाचे आहेत असे जर तुम्ही म्हणत असाल तर संजूभाऊ आमचे दाद, कारण संजूभाऊचे वडील हे काँग्रेसचे आमदार होते. एक मिनिट आता एवढं माझे ज्येष्ठ सहकारी बापू म्हणतात किंवा आम्ही म्हणतोय की ते भाजपचे होते आम्ही म्हणत नाहीये. आम्ही हे बोललोही नाही. आम्ही म्हणतोय की हे सगळ्या गोष्टी काँग्रेसकडे एवढे सगळे निष्ठावंत कार्यकर्ते सतरंजा टाकणारे कार्यकर्ते जेव्हा काँग्रेसला कोणी विचारत नव्हते तेव्हा काम करणारे काँग्रेसकर्ते कार्यकर्ते बापूंसारखे होते. त्या बापूंसारख्या लोकांना यांनी तिकीट न देता बाहेरून आलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं. यांच्याच पक्षाचे नेते भर प्रेस कॉन्फरन्स मध्ये दांगडो करतात, यांचे उमेदवार बंदुका काढतात त्यांच्या. हे सगळ्या गोष्टी करणारे लोक सांगतील की सत्तर कोटीचा आरोप असणाऱ्या अजित पवारांवर झाले. अजित पवारांसाठी चार्जशीट मध्ये दाखल झालेला नाव आहे का अजित पवारांचं? अजित पवारांवर लागलेले आरोपांच्या चौकशा बंद झाल्या नाहीयेत बापू. आजच्या घडीला सुद्धा ज्या ठिकाणी अजित पवारांना क्लीन चिट दिल्याचं झालं तर त्या संदर्भातली सुद्धा चौकशी कालपासून सुरू झाली आहे. याची माहिती घ्या बापू. आम्ही 400 पार होणार या देशात पुन्हा मोदी सरकार येणार आणि अकोल्यात अनुप धोत्रे खासदार होणार. अक्षयजी असं आहे की मी देशाच्या पातळीवर किंवा महाराष्ट्राच्या पातळीवर ही चर्चा नेऊ इच्छित नाही. मी ती अकोल्यापर्यंत मर्यादित ठेवू इच्छितो बापू. त्यांनी जो मुद्दा त्यांचं उत्तर देत होतो भाजपला जो मूळ मुद्दा आहे तो भरकोडायचा आहे. त्यामुळे हे सगळं तुम्ही म्हणताय ना मतदारसंघाच्या बाहेर जाते म्हणून ते जाते. तर मी तुम्हाला सरळ सांगतो यांनी जे क्रॉस केलाय त्याचं उत्तर देतो. MIDC मध्ये 2005 पासून 212 दालमिलचं लायसन आहे. 2005 पासून 2014 नंतर त्यातील 118 दालमिल बंद आहे. 118 नवीन दालमिल कॅपिटल दालमिलचं कॅपिटल लातूर झालं. आपल्याला इथं सांगतायत की इथून मी भारतभर दाळ जाते. ओ पोंगा पंडित नॉन कॅलरीचं खायचं तुम्ही इतका कौतुकाला सांगता. पोंगा पंडित तुम्ही त्याच्यातून रोजगार निर्माण झाला ना बापू. पण रोजगार निर्मितीचा विषय आपण बघतोय. 90% मजूर हा कोरकू आहे तो MP तून येतो. तुम्ही चिखलदारा ते रिसोर्टच्या माध्यमातून इथं एकमेव शिवणी या गावांमधून सुद्धा जातो. सुरेखांजी आपण MIDC जाऊ शकतो. तिथला तिथे लोकल मजूर नाही आहे. तिथे लोकल मजूर पण आहे. लोकल मजूर दाखवून येऊ शकतो. एक गोष्ट लक्षात आली आहे की अकोल्याच्या जावी विकासाचा वेळ म्हणजे आता 2024 निवडणुकीमध्ये कोणी जरी निवडून आलं तरी लोकांच्या पुढे हा प्रश्न आहे की या जिल्ह्याच्या संदर्भात रोजगाराच्या संदर्भात काही प्रश्न अजूनही आहेत. म्हणजे ते या निवडणुकीमध्ये म्हणजे मला त्या पुढच्या सेगमेंटवर मला यायचं होतं. तो सेगमेंट असा आहे की गेले अनेक वर्ष म्हणजे अकोला शहरामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये म्हणजे हे तर कबूल करावं लागेल बापू की 20 वर्ष सातत्याने एखादी व्यक्ती निवडून येते याचा अर्थ काँग्रेसच्या संघटनात्मक जी काही ताकद आहे ती ताकद कमी पडली. त्यांनी जरी आरोप केलेला असला तुम्ही की तुम्ही यांच्याकडून आलेला असला काँग्रेसकडे आज आता ही तर परिस्थिती मानण्याची ही काही म्हणजे पूर्णपणे काही काँग्रेसी होते म्हणजे डॉक्टर अभय पाटील हे काँग्रेसी होते असं नाही. परंतु मला त्याच्याकडे यायचं आहे की जी आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो एक प्रकारचा माहोल आता होता की जो एक प्रकारे म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसला 25% मतं म्हणजे 2019 निवडणुकीमध्ये 25% मतं मिळाली. 2014 निवडणुकीमध्ये जवळपास 24-25% मतं मिळाली आणि 2009 म्हणजे ज्यावेळेस बाबासाहेब धाबेकर निवडणुकीला उभे होते त्याही वेळेस सुद्धा 24-25% तुम्हाला मिळालेली दिसतात. हीच परिस्थिती वंचित बहुजन आघाडीची सुद्धा आहे. त्यांचा 1% म्हणजे 2009 निवडणुकीमध्ये 30% त्यांना मतं मिळाली होती. त्याच्यानंतर ते 25% सातत्याने ते मतं मिळवत आले आपल्याला दिसतात. भारतीय जनता पक्ष म्हणजे 2009 38% 2014 ते 58% आणि त्याच्यानंतर 2019 ते 60% गेलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे सातत्याने झालेली वाढ आहे त्यांची 15 वर्षाचा आपण जर विचार जर केला तर. परंतु ही निवडणूक एका अर्थाने अकोला मतदारसंघामध्ये वेगळ्या पद्धतीची झालेली आहे. दोन मराठे या निवडणुकीमध्ये आपसामध्ये या मराठ्याला मतदान करायचं की त्या मराठ्याला मतदान करायचं
अशा पद्धतीची परिस्थिती, म्हणजे ही निवडणूक मुद्द्यांवर झालेलीच नाही, ही निवडणूक एका अर्थाने मराठा समाज च्या आपसातच निवडणूक झालेली आपल्याला दिसते. बापू याच्यावर तुम्ही काय म्हणाल, काय म्हणजे मुद्दे सोडून तुम्ही का बरं म्हणजे या मराठा समाजाला एकमेकांना मतदान केलं पाहिजे अशा पद्धतीची चर्चा का बरं मतदारसंघात? कोणताही राजकीय पक्ष निवडून येण्यासाठी इलेक्शन लढवत असतो. आम्ही 25% आमचा बेस इथे आहे हे आम्हाला काँग्रेसला मान्य होत. आम्ही असा उमेदवार शोधला की ज्या उमेदवाराकडे स्वतःचे 20% मत आहे, त्यामुळे आम्ही मराठा समाजाच्या उमेदवाराची निवड केली. आमच्याकडे मराठा समाजातून 2-3 नावं ऑलरेडी होते, पण त्यात बेस्ट कोण राहील? शेवटी इलेक्शन म्हटलं, कारण विरोधी जर आपली जर प्रतिस्पर्धी जर सगळ्या बाबतीत तगडा आहे तर आम्हालाही त्याच बाबतीचा विचार करावा लागला. त्यातून अभय पाटलासारखं योग सगळ्यांना चालणारं नाव हे आलं आणि आमची लढाई. आणि यावेळेस आम्हाला आणखीन एक फायदा असा झाला की दरवेळेस हे म्हणतात की आमचं इथे बीजेपीचं तेवढं नेटवर्क नाही, इथे हा जिल्हा मूळ शिवसेनेचा आहे. शिवसेनेचे 2 लाख मतं या मतदारसंघात आहेत. आज शिवसेनेचा मतदार तुमचा कमी झाला हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आमच्या उमेदवाराकडे स्वतःचे मतदान होते, त्या शिवसेनेचं हे वाढलं. आज आम्ही तसेच 50%च्या वर आहे ना. आज आम्ही 50%च्या वर गेल्यामुळे हे मायनस होत आहे, कारण वंचित हिता जो मतदाराचा जो आकडा आहे तो तिथल्या तिथे आहे. पण यांचे मायनस होऊन जर आमच्या वाढत असतील तिथेच विजय सुनिश्चित आहे. नाही बापू यांचं म्हणजे वंचितच्याही लोकांची माझी काही भेट झाली, त्या लोकांचं म्हणणं असं आहे की डॉक्टर अभय पाटील ज्या पद्धतीचा माहोल तयार केला गेला तेवढी त्यांना मतं मिळालेली नाही आहे. ही जी प्रामुख्याने कुणबी समाजाची जी मतं आहे ते वंचित बहुजन आघाडीकडे गेलेली आपल्याला इथे, कारण चर्चा त्या पद्धतीची झालेली आहे, जातीनिहाय चर्चा झाली या मतदारसंघामध्ये. कुणबी समाजाची मतं हे वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे अशा पद्धतीची चर्चा आहे. काय म्हणणं सूर्यकांतजी तुमचा? आधी तुम्ही सांगितलं की या मतदारसंघात फिरत असताना लोक गूढ अवस्थेत दिसले, कोणीच न बोलत नाहीये. जेव्हा लोक गूढ अवस्थेत असतात तेव्हा ते परिवर्तन करतात, हा एक त्याचा संकेत असतो. त्यामुळे इथे परिवर्तन होणारच आहे. राहिला प्रश्न वंचितच्या वोटर्सचा, वंचितनी मी फार जबाबदारीने बोलतो की जवळपास 50-80 हजार बीजेपीचे वोट्सही कमी केलेले आहेत. वंचित समूह 70-1 हजार मतं हिंदू समाजातील घेते की जी आजपर्यंत वंचित समूहाला मिळत नव्हती. आज इथे भाजपा जे मागे आहे हे काँग्रेस तर त्यांना मायनस करतेच आहे, पण वंचित सुद्धा करते. म्हणून आमची इथे फाईट ही वंचित सोबत आहे, बीजेपी इथे रेसमध्येच नाही. अक्षय काय म्हणणं आहे बापूंचं? बापू तसं म्हणतात की हिंदू प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष हा हिंदू समाजावर अवलंबून असलेला पक्ष आहे मतदारांच्या दृष्टीने विचार जर केला. आणि या मतदारसंघामध्ये असं आहे की 46% मतं अशी आहेत ज्याच्यामध्ये ज्याला SC ST अशी मिळून 26% मतं आणि मुस्लिम समाजाची 20% मतं, म्हणजे 19% मुस्लिम समाज आणि 1% हिंदू अल्पसंख्याक ज्याला असून म्हणजे जैन आहे ख्रिश्चन आहे अशा पारशी आहेत असे सगळे मिळून ते 1% मतं असे 46% मतं साधारणपणे SC ST आणि त्याच्यानंतर मग OBC समाज आणि मग ओपन हिंदू समाज असा जर विचार जर केला तर ते 54% तुम्हाला खेळायचं आहे. ते असं म्हणतात की 54% काही मतं 20% असे मतं आहे की ती वंचित बहुजन आघाडीकडे गेलेली आहे. आणि तुमच्याकडे किती गेली बापू? आमच्याकडे 30% सांगले. आता मला सांगा अशा परिस्थितीमध्ये जर यांनी 20% जरी छेद दिला असेल भारतीय जनता पक्षाच्या गेल्या वेळेस मिळालेल्या मतांमध्ये तर भारतीय जनता पक्षाची सीट तर साधारणपणे डळमळीत झालेली आपल्याला दिसेल निकालाच्या दृष्टीने विचार केला तर. सूर्यकांत दादा कसं आहे याच्यामध्ये बापू म्हणाले की इथे भारतीय जनता पार्टीचं नेटवर्कच नाही आहे. मागच्या 20 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं इथलं जे नेटवर्क आहे हे सगळ्यांनी सगळ्या इलेक्शन्समध्ये पाहिलेलं आहे. शिवसेना सोबत असताना एक मिनिट बापू 2000 मी चुकत असेल तर मला करेक्ट करा. 2014 किंवा 2019 कन्फ्यूज आहे या एका इलेक्शनमध्ये शिवसेना आणि भाजप वेगवेगळी लढली विधानसभेला वेगवेगळी लढल्यानंतर इथे शिवसेनेच्या कॅन्डिडेटच्या विरोधात भाजपचा कॅन्डिडेट उभा होता. त्या इलेक्शन्समध्ये इथे शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला असं नाही आहे बापू. पार्टीचा जो स्ट्रक्चर आहे ना हे संघटनात्मक स्ट्रक्चर तुमचं जे फेल झालं ना त्याच्यात आम्ही तुमच्या कोसो पुढे आहे. तुम्ही नाही समजू शकणार भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क काय आणि काय नाही आहे. तुम्ही म्हणता की इथे वंचित भाजपचं 80% मतं 50,000 मतं खाईल, तुम्ही 30% मतं तुमच्याकडे आल्या म्हणता, असं नाही होऊ शकत बापू. आम्ही
आमचं जे नेटवर्क आहे त्या नेटवर्कच्या हिशोबाने तुम्हाला सांगतो, तुम्ही आमच्या प्रसंगातही नाही आहे. तुम्ही तिसऱ्या नंबरवर राहणार, आमचा खासदार निवडून येणार आणि आम्ही विजयी गुलाल उडवणार. बापू, दुसरी गोष्ट, दुसरी गोष्ट, एक मिनिट, दुसरी गोष्ट, हिंदू समाजाचं मताचं बायफर्गेशन झालं असं खूप छाती ठोकपणे आमचे बापू म्हणून राहिले. हिंदू समाज हा खूप सहिष्णू समाज आहे. इथे मुस्लिम समाजाच्या मतं वंचित बहुजन आघाडीकडे गेले, काँग्रेसकडे गेले, हे त्यांचं म्हणणं मी मान्य करेल की गेले, पण काही प्रमाणात 10% मतं आम्हाला सुद्धा भेटल्यात. कारण मुस्लिमांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या गेल्या, जे निर्णय घेतले गेले, त्याच्या माध्यमातून मुस्लिम समाजातही भाजपच्या बाबतीत पॉझिटिव्ह वातावरण होतं. भाजपला मतदान मुस्लिम समाजाने पण सुद्धा केलेलं आहे. दुसरं, हिंदू समाजात राम मंदिराच्या निर्माण आणि राम मंदिराच्या बाबतीत झालेलं सगळं काम 2014 नंतर ज्या पद्धतीने राम मंदिराची जी एक वेव या देशात सुरू होती, त्याच्या माध्यमातून हिंदू समाज हा सपशेलपणे भाजपच्या सोबत राहिलेला आहे. इथे भाजपचा कॅन्डिडेट हा भरघोस मतांनी निवडून येणार, बापू विजयी गुलाल भाजपचाच राहणार, लिहून घ्या. बापू, या राम मंदिराचा प्रश्न म्हणजे राम मंदिराचा माहोल काहीच नसते तेव्हा रामाला बोलावतात ते, त्यामुळे आम्ही हिंदू आहे, हिंदू आहे म्हणून रामाला म्हणतो. हिंदू तुम्ही आहे आम्ही मान्यच करतो, तुम्ही राम मंदिराला विरोधच केला नसता लोकार्पण सोहळ्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टींचा लोकांना लोकांवर फरक झालेला आहे. लोकांना हे दिसून आलंय की काँग्रेस कितीही सहिष्णू 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 करत राहिली, तर काँग्रेस हा हिंदू विरोधी पक्ष आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. हिंदुत्वाला तुम्ही भगवा आतंकवाद म्हणता, हिंदुत्वादी विचारसरणीच्या लोकांना हे चर्चा विषय नाही, लोकसभेच्याच विषयात सांगतोय. देशाची निवडणूक आहे ही, जिल्ह्याची मतदारसंघाची निवडणूक नसते. या निवडणुकीत देशाची पॉलिसी तयार केली जाते. अक्षयजी असं आहे की मी कसं आहे की परत ते राष्ट्रीय स्तरावरचे विषय परत इथे आले. अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये हे विषय चर्चेला गेले नाही म्हणून मी जे तुम्हाला मागे म्हटलं ना, अकोला मतदारसंघामध्ये नाही. बापू मला हे म्हणू द्या, अकोला मतदारसंघामध्ये ना विकासाचे मुद्दे चर्चेला गेले, ना अकोला मतदारसंघामध्ये बेरोजगारीचे मुद्दे चर्चेला गेले, अकोला मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न काय हे चर्चेला गेलेले नाही, सभांमध्ये ते दिसून आलेलं नाही, तुमच्या कॅम्पेनमध्ये ते दिसून आलेलं नाही. अकोला मतदारसंघाची निवडणूक या मराठ्याला मत द्यायचा की त्या मराठ्याला मत द्यायचा याच्यावर का कॉन्सन्ट्रेट करून दोन्ही पक्षांनी का बरं केली? जे 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 अकोला मतदारसंघामध्ये विषय म्हणजे आता पाण्याचा प्रश्न आहे अकोला शहरामध्ये, आता 8 दिवसानंतर पाणी येणार आहे, याची चर्चा लोकसभेच्या निवडणुकीत होणं गरजेचं होतं. ते ना पक्षाने केली, ना त्या भारतीय जनता पक्ष सत्ताधारी असताना त्या पक्षाने केली, ना विरोधी पक्षाने केल्याचं मला या कॅम्पेनमध्ये ते दिसून आले नाही. काय हे मुद्दे असणार नाही आहेत का पुढच्या कालावधी? काय होतं की जे सर्वसामान्याचे मुद्दे लोकसभा मतदारसंघातील आहेत तेच काँग्रेसने घेतले आहेत. ही एक तर इलेक्शन, हे जे निवडणूक झालेली आहे ही, या तुम्ही जे म्हणता इश्यू बेस्ड कोणताच नव्हता हे मान्य आहे, पण एक इश्यू होता की प्रस्थापितांनी 10 वर्षापासून 20 वर्षापासून काहीच केलेलं नाही आहे. म्हणजे मूलभूत प्रश्नासाठी जर अजून तुम्हाला तेच मतं मागावे लागत असतील तर मग 20 वर्ष तुम्ही अजून तिथे केलं काय? म्हणजे एक प्रकारे टॅक्सेशनचा प्रॉब्लेम होता, म्हणजे शहरातील एक प्रकारे या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मतदान करण्याचा पूर्ण वेव होती. ती वेव होती का? सुनामी होती. अक्षयजी सुनामी होती असं म्हणतात. डिजिटल आणि तोंडाची वाफ गमावण्याची सुनामी होती, ती मतात परिवर्तित झालेली नाही. सूर्यकांतजी 4 तारखेला पुन्हा आपण इथे बसू, 4 तारखेला भाजपचाच राहणार, 4 तारखेला भाजपचा इथे युवा खासदार निवडून येणार, देशात मोदी सरकार बनणार, 400 पार होणार, लिहून घ्या बाबू. अक्षयजी किती मतं मिळतील असे भारतीय जनता पक्षाला असं तुम्हाला? 5.5 लाख. 5.5 लाख तुम्हाला किती मिळणार बापू काँग्रेसला? मतं म्हणजे जर 11,68,000 असतील हो तर आम्ही पण 5 लाख क्रॉस करू. अच्छा, हा यांना 5 लाख मिळणार नाही, यांना किती मिळतील? कसं असतं की त्यांचे 400 पार जर ते म्हणून राहिले की 200 सीट्स ऑलरेडी तुमच्या डाऊन आहेत, की जिथे काँग्रेस बीजेपी लढतच किती आहे, तरी जर तुम्ही 400 पारचा लाभ देत असाल तिथे ते आकडा कितीही सांगू शकता. आघाडी म्हणून 400 पार सांगितलं होतं, आघाडी म्हणून 400 पार होणार आमची एनडीए. नाही अकोला मतदारसंघामध्ये तुमची प्रामुख्याने काँग्रेसची लढत कोणासोबत आहे? भारतीय जनता पक्षासोबत आहे या बाळासाहेबांच्या वंचित सोबत? नाही, बाळासाहेबांच्या वंचित सोबत. म्हणजे बाळासाहेबांची वंचित ही 2 नंबरवर राहणार आणि तुम्ही क्रमांक 1 वर राहणार? आम्ही क्रमांक 1 वर आणि भारतीय जनता पक्षावर मतं घेऊन 5 लाखांप्लस आम्ही जाऊ शकतो. एवढं घेऊन 70-80,000 लीड येथील काँग्रेसचे उमेदवार अभयदादा पाटील यांना राहील,
दोन नंबरवर बाळासाहेब आंबेडकर राहतील आणि 350,000 खाली भाजपचा उमेदवार अनुभव राहतील मतदार. तुम्ही सूर्यकांतजी लिहून टाका 4 तारखेला पुन्हा हेच आकडे. ही जी चर्चा जे ऐकतात ते देशोन्नती डिजिटल ते सगळे वाचक सगळे प्रेक्षक वर्गाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काँग्रेस ही क्रमांक 1 वर अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस क्रमांक 1 वर राहणार असा दावा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव जिल्हा महासचिव विजय उगवेकर करतात आहे इथे बापू करतात आहे. आणि त्याच वेळेस अक्षय जोशी भाजपाचे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही 5.5 लाखांच्या वर मतदान घेऊन त्यांचा क्रमांक 2 चा त्यांचा जो प्रतिस्पर्धी आहे क्रमांक 2 वर असणार आहे ते वंचित बहुजन आघाडी राहणार आहे आणि काँग्रेस क्रमांक 3 वर जाणार आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बापूंच्या म्हणण्यानुसार म्हणजे काँग्रेसच्या म्हणण्यानुसार इथे अकोला मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी ही क्रमांक 3 वर जाणार. त्यांची लढत वंचित बहुजन आघाडीसोबत आहे. भारतीय जनता पक्षाचं तेच म्हणणं आहे की काँग्रेस 3 क्रमांकावर जाणार आहे. 4 तारखेला आपल्या सगळ्यांच्या समोर लक्षात येईल की कोण खरा आहे कोण खोटा आहे. परंतु ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जे या अकोला मतदारसंघाचे जे मूळ विषय होते ते दोन्ही पक्षांनी बाजूला ठेवले. एका अर्थाने वंचितने हे काही ठिकाणी हे विषय उचलण्याचा प्रयत्न केला परंतु ही निवडणूक जी खऱ्या अर्थाने शेतीच्या प्रश्नावर असायला पाहिजे होती रोजगारांच्या प्रश्नावर असायला पाहिजे होती महिलांच्या प्रश्नावर असायला पाहिजे होती त्यातही महिलांचा विषय निघाला म्हणून एक सांगू शकतो थोडी छोटी प्रतिक्रिया या सगळ्या लोकांकडून मला घ्यायची आहे. महिला किती प्रमाणात काँग्रेसकडे राहिल्या विजय बापू? महिला 40-45% वोटिंग हे महिलांनी काँग्रेसला केलेलं आहे. कारण महागाईची आणि ग्रामीण भागात ह्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या रोडच्या असो दवाखान्याच्या असो ट्रान्सपोर्टेशनच्या असो या बाबतीत सगळे सर्वाधिक त्रास हा महिलांना होतो. हा आणि परिवर्तन ह्या महिलाच करणार आहे. कोणत्याही कोणत्या घोषीला उज्ज्वला गॅस एजन्सीचा अनुभव महिलांना खूप चांगल्या प्रकारे आलेला आहे. हा आणि त्या अजूनही त्याच सिलेंडरवर एकाच सिलेंडरवर त्या गेल्या 8 वर्षापासून स्वयंपाक करतायत. हा त्यामुळे महिला किती सुखी आहेत तो ग्रामीण भागात गेला त्याला त्या गोष्टी समजू शकतात. शहरातून आणि भाजपाचं राजकारण हे शक्यतो शहरी भागातील मतदार आहे पण ग्रामीण भागातील महिला हा फार बीजेपीला लाईक करतील असं कुठेच दिसत नाही. अक्षय जोशी तुमचं काय म्हणणं आहे महिलांच्या मतदानात? भाजपच्या मागे महिला शक्ती युवा शक्ती ही हात पक्के करून उभी राहणार आहे. मागील 10 वर्षात मोदी सरकारच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण महिलांचं आर्थिक सामाजिक सशक्तीकरण करण्यासाठी जे काम झालं आहे हे या देशातल्या या मतदारसंघातल्या या अकोल्या शहरातल्या या अकोल्या जिल्ह्यातल्या गावातल्या प्रत्येक महिलेला माहिती आहे. लखपती दीदीच्या माध्यमातून असो बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सशक्त करणं. लखपती दीदी योजना महाराष्ट्रात लागू आहे का? लखपती दीदीच्या माध्यमातून मी देशातल्या आणि जिल्ह्यातल्या या गोष्टींवर बोलतोय. बापू मी दोन्ही ठिकाणचं बोलतोय. माझं 1-2 मिनिटं कन्क्लुजन कम्प्लीट होऊ द्या. बचत गटांच्या माध्यमातून महिलांचं आर्थिक सशक्तीकरण करण्यासाठी केलेल्या योजना त्याच्यानंतर देश पातळीवर विविध ठिकाणी लखपती दीदींच्या माध्यमातून राबवली गेलेली योजना उज्ज्वला गॅस योजना त्याच्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी त्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून राबवल्या गेलेल्या योजना या सगळ्यांचा फायदा हा भाजपला होणार आहे. या जिल्ह्यामध्ये अकोला तालुका बाळापूर तालुका मूर्तिजापूर तालुका बार्शीटाकी तालुका आणि पातूर तालुका हे असे 7 तालुके मिळून हा अकोला जिल्हा आणि रिसोड मालेगाव असे 2 तालुके मिळून असा हा अकोला लोकसभा मतदारसंघ आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये जी महिलांच्या बाबतीत राबवल्या गेलेल्या योजना आहेत त्यांच्या लाभार्थ्यांचा आकडा एकदा बापूंनी काढावा तो कितीचा आहे आणि त्यांचे फीडबॅक घ्यावे. त्यांचे फीडबॅक आम्ही घेतल्यात सूर्यकांताला. महिलांचा आकडा इथे किती आहे हा बापूंनी काढावा. मी लाईव्ह टाक सांगणार नाही कारण बापू म्हणतात ना की इथे राबवल्या गेलं नाही 20 वर्षात काही झालं नाही. बापूंनी काढावा त्या महिलांचे फीडबॅक घ्यावे. ज्या महिलांच्या नावावर घरं सरकारने दिले आणि घरकुल योजना झाली त्या शिवसेना वसाहत भागामध्ये जावं त्या भागातल्या लोकांच्या ज्या मत आहेत काय आहेत सरकारने घर दिल्यानंतरच्या भूमिका काय आहेत. फुकट नाही घर देत आहे ते घर देऊन त्या व्यक्तीची मानसिकता बदलवत आहे की गरिबीतून बाहेर निघालं पाहिजे. काल एका डिबेटमध्ये माननीय पंतप्रधान बोलताना ही गोष्ट बोलून गेले की त्याला घर देतोय म्हणजे त्याला मी त्याच्यावर उपकार नाही करत आहे. त्याच्यातली जी गरिबीतून बाहेर निघायची जी मानसिकता आहे ती दूर व्हावी. घर झाल्यानंतर त्याला असं वाटतं की आता 2 खुर्च्या घेतल्या पाहिजे 1 पंखा घेतला पाहिजे त्या हिशोबाने आपण त्याची
त्या विषयाने आपला उदरनिर्वाह केला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून भारतीय जनता पार्टी लॉंग टर्मचा विचार करून काम करते बापू. इथे बोफोर्सचे घोटाळ्याने झाले नाही तर राफेलचा घोटाळ्याने झाला. घोटाळा नाही झाला म्हटलं मी. परत 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 बापू असं आहे की अक्षय जोशींनी ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष याच मुद्द्यांवर निवडणुकीमध्ये सामोरे गेलेली होती, ज्याच्यामध्ये महिलांचा टक्का जो आहे मतदानाचा टक्का हा वाढेल तर भारतीय जनता पक्ष निवडून येईल, परंतु स्टॅटिस्टिक हे सांगतं मला आता की 61% जवळपास इथे पुरुषांनी मतदान केलं आहे आणि 59% जवळपास महिलांनी मतदान केलं आहे. तुलनेने महिलांचं मतदान म्हणजे गेल्या वेळेसपेक्षा थोडंसं वाढलेलं आपल्याला दिसून येतं, परंतु त्या प्रमाणात ते वाढलेलं आपल्याला दिसून येत नाही. ही बाजू म्हणजे एका अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाणारी ठरू शकते, परंतु ही गोष्ट नाकारता येत नाही की अकोला मतदारसंघामध्ये महिला ह्या व्होकल झालेल्या दिसत नाही, त्या बोलक्या झालेल्या दिसत नाही. त्यांनी नेमकं कोणाला मतदान केलेलं आहे आणि बापू ज्या पद्धतीने म्हणतात की ते काही मतदान करत नाही, महिला भारतीय जनता पक्षावर नाराज आहे. काय होतं की काय असतं की मोदींनी महिलांसंदर्भातली गॅरंटी द्या हे गोष्ट महिलांना रुचलेली नाही, त्यामुळेच कदाचित महिलांनी भाजपाकडे गेल्या नसतील. हा म्हणजे ते मोदींच्या गॅरंटीवरच विजय बापूंनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत. गॅरंटी पूर्वी महिला संदर्भात मोदींच गॅरंटी मोदी जो शब्द बोलत आहेत, कारण काय एका महिलेला असो की देशातील प्रत्येक महिलेला असो की मोदींचा जो विषय आहे त्यांनी मोदींची मोदींची गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी आहे. मोदींची गॅरंटी ही गॅरंटेड राहणार आहे की नाही ही आता आपल्याला 4 तारखेला आपल्याला लक्षात येईल. पण भारतीय जनता पक्ष प्रामुख्याने महिला मतदारांवर प्रामुख्याने अवलंबून असलेली आपल्याला दिसते. पण एवढं मात्र नक्की की गेल्या 4 निवडणुका मराठा समाज जो एकतर्फी भारतीय जनता पक्षात उभा होता तो यावेळेस दिसून आलेला नाही. परंतु सगळ्यात त्याच्यातली या अकोला मतदारसंघातली सगळ्यात मोठी मेक काय असेल तर मराठा समाज आता होकल समाज आहे, बोलका समाज आहे, तो बोलताना आपल्याला दिसतो, परंतु इतर समाज हा या ठिकाणी बोललेला आपल्याला दिसून येत नाही. त्याच्या मनात नेमकं काय होतं हे 4 तारखेला आपल्याला लक्षात येईल निवडणुकीच्या निकालामध्ये. आणि भारतीय जनता पक्षाची ज्या मुद्द्यांवर आपली भिस्त होती ते मुद्दे त्यांना लाभदायक ठरले की नाही ठरले हा विषय इथे महत्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट, वंचित बहुजन आघाडी दोन्ही दोघांच्या दृष्टीने क्रमांक 2 वर आहे. दोघांनीही ठरवलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी निवडून येणार नाही, ती क्रमांक 2 वर असेल. आणि ते म्हणतात काँग्रेसवाले आम्ही क्रमांक 1 आणि भारतीय जनता पक्ष म्हणते क्रमांक 1. नेमकं त्या दिवशी काय निकाल लागणार आहे हे त्या दिवशी आपण हे परत दोघांनाही मी दोघांनाही विनंती करतो की त्यांनी 4 तारखेला आमच्यासोबत यावं. तुम्ही आज जे बोललेले आहे ते त्या दिवशी आपली शहानिशा करू, दूध का दूध पाणी का पाणी करू. मला असं वाटते की या चर्चेच्या निमित्ताने अकोला मतदारसंघांचे प्रश्नामध्ये दोन्ही पक्ष एका अर्थाने मी सांगू इच्छितो माझ्या वाचकांना की दोघांनीही इथल्या लोकसभेच्या इथल्या ज्या नागरिकांना पडणारे जे प्रश्न आहे त्याची या निवडणुकीच्या पूर्ण प्रचारामध्ये त्यांनी या निवडणुकीची चर्चा केली नाही. कदाचित माझे वाक्य त्यांना आवडणार नाही, परंतु जे सत्य आहे ते यांच्यापुढे मला सांगितलं पाहिजे आणि तेच सत्य आहे. आणि नागरिकांनीही आणि मतदारांनी याच्यापुढे लक्षात ठेवलं पाहिजे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा जो कोणी विधानसभेचा असेल, लोकसभेचा असेल, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, मुद्द्यांवर जोपर्यंत चर्चा करणार नाही तोपर्यंत त्या लोकप्रतिनिधीला आणि त्या पक्षाला सुद्धा जाब विचारला पाहिजे. अशी परिस्थिती अकोला लोकसभा मतदारसंघाची आहे. माझं या लोकसभा मतदारसंघाच्या लोकांना आव्हान आहे की मुद्द्यांवर चर्चा प्रचारामध्ये चर्चा झाली पाहिजे आणि अशाच पद्धतीची साधक बाधक चर्चा याच्यापुढेही आपण घेत राहू. आणि तोपर्यंत तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर